अलग अलग क्षेत्रों से टैलेंट यहाँ पर आ रहा है, योद्धा यहाँ पर आ पर पहले माज नाव सार्थक स्वप्न बसरे रन आर्मी भाटोड़ी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। सकाळी मी 4 उठतो, 4 नंतर मी जिम करतो, जिम झाली की त्याच्यानंतर माझा डाएट असतो तो फॉलो करतो मी। माझा डाएट दूध केळी, त्याच्यानंतर बाकी चने राहता, त्याच्यानंतर मग दुपारी जेवण राहतं, त्याच्यानंतर परत संध्याकाळी मी 5 वाजले का परत जिम राहते, त्याच्यानंतर 9 वाजेपर्यंत जिम करतो, तिथून परत जेवण करतो। आणि जॉब मी आता सध्या घरीच आहे, आता कोटकमध्ये मी रेफरन्स टाकला आहे। आता सगळ्यात जास्त जो ह्या आजच्या कॉम्पिटिशन काढले कसं वाटतंय, कशी तयारी असते त्याच्याबद्दल सांगतो। माझे आज ते रेकॉर्ड कमी आहे, आज माझे हे नाही ते माझं रेकॉर्ड 500-600 मारच, पण मी माझ्या घरची परिस्थितीमुळं मी माझं डाएट फॉलो नाही होत माझं, त्याच्यामुळं मी कमी मारितो ते कडके बसल म्हणून, त्याच्यामुळं मी कमी मारित होतो। नाही तर मला डाएट प्रॉपर असलं ना तर मी 600-700 तर आरामशीर मारेल। आज चांगलं आहे पण माझं ते टार्गेट नाही, माझं टार्गेट 500 डिप्स आहे। मला माझ्या बहिणीनी इंस्टाग्रामवर सांगितलं होतं, श्रुती तुकाराम पाचोरे, तिने मला ती ॲड टाकली, त्याच्यानंतर मी कॉल केला, मग रजिस्ट्रेशन केलं मी, त्याच्यानंतर मग मला मेल आली, त्याच्यावर इथं आलो। तुझं काय स्वप्न आहे पुढं? तुझं मला करिअरसाठी मी आर्मी भरती करायचं, पण ते मेडिकल पॉईंटमुळं तिथं तो विषय सोडून दिला मी, त्याच्यानंतर मग जिम क्षेत्रात आलो। टार्गेट माझं 300 वर मारेन मी आता जर का टार्गेट असलं। मेरा नाम आकाश रेठौरिया है, मैं योग सिखाता हूँ और यहाँ जो अपना पुशअप चैलेंज है इसमें मुझे यूट्यूब और फेसबुक के द्वारा मुझे पता चला और मैंने अप्लाई किया इसमें। ये मेरे जीवन का पहला कॉम्पिटिशन है, मैंने आज तक कभी कोई कॉम्पिटिशन नहीं किया और यहाँ मैं टॉप 10 में आ गया हूँ, मुझे बड़ी खुशी की बात है। तालियां। और हमारे एक कैंडिडेट का पूरा जोर था तालियां के लिए। 1.25 मिनट, सर नीचे नहीं रखना है, सर आपको सर नीचे नहीं रखना है, सर नहीं दिखाना है, म्यूजिक बंद कर दिए। अरे आप लोग थोड़ा सा मोटिवेट की सर बच गए। 3 मिनट, अगर 4 मिनट तक ये लोग नहीं रुके तो हम तीनों को प्राइज देंगे। Yeah!
जोरदार तालियां। अलग अलग क्षेत्रों से टैलेंट यहां पर आ रहा है, योद्धा यहां पर आ माझं नाव सार्थक स्वप्न बासरे, रान आर्मी भाटोडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। सकाळी मी 4 उठतो, 4 नंतर मी जिम करतो, जिम झाली की त्याच्यानंतर माझा डाएट असतो तो फॉलो करतो मी। माझा डाएट दूध, केळी, त्याच्यानंतर बाकी चने राहता, त्याच्यानंतर मग दुपारी